व्हॉइस उकडीलामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बिटापासून ज्यूस बघणार आहोत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर अतिशय साधी सोपी घरच्या घरी हिमोग्लोबिन कसे वाढवायचे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरील ग्लो येण्यासाठी हा सोपा उपाय आपण बघणार आहोत. तर त्यासाठी एक बीट लागणार आहे, त्याची वरची साल काढून घेऊ. साल काढून घेतल्यानंतर त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. जर बारीक काप नसेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. इथे मी दोन गाजर वापरलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घ्यायचे आहेत. बीट, डाळिंब हे दोन्ही रक्त वाढीसाठी मदत करतात, तर गाजर डोळ्यासाठी व चेहऱ्यासाठी ग्लो येण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हे तिन्ही घटक मी वापरलेले आहेत. एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात बीटाचे तुकडे घालत आहे, त्यानंतर डाळिंबही घालत आहे, गाजराचे तुकडे घालत आहोत. तर इथे मी गूळ वापरलेला आहे, कारण बीट हे तुरट असते म्हणून मी गूळ वापरला आहे. तुम्ही मधाचाही वापर करू शकता. तर चवीप्रमाणे काळं मीठही घातलेलं आहे. तर 4-5 पुदिन्याची पानेही वापरलेली आहे. तर मी अर्ध्या लिंबाचा वापर करत आहे. दोन व्यक्तीसाठी तुम्ही अर्ध्या लिंबाचा वापर करू शकता किंवा जास्तही करू शकता. थोडे थोडे पाणी वापरून ते पेस्ट करून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी घालायचं नाही, हळूहळू पाणी वाढवत ते पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, ही पेस्ट करून झालेली आहे. तुम्ही असेही खाऊ शकता चमच्याने, किंवा आवडत नसेल तर चाळणीने गाळून घ्या, त्यानंतर मग तुम्ही पिऊ शकता. मी इथे चाळण घेऊन गाळून घेत आहे. हळूहळू पाणी घालून त्याचे पाणी काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर हे ज्यूस सकाळी उठून किमान एक वाटीभर तरी घ्या. एक पेला पेला तरीही उत्तम आहे, आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. व त्यानंतर लगेच अजिबात चहा घ्यायचा नाही. किमान अर्धा तासाचा गॅप ठेवून तुम्ही चहा घेऊ शकता.